31/12/2021 रोजी पहाटे 5 वाजता शास्त्री नगर येथील कत्तलखान्यावर धाड टाकली. गुप्त माहिती मिळाली, एक ठिकाण शास्त्री नगर भागात अवैध कत्तलखाना चालू आहे, त्यानुसार ती माहिती पोलिसांना कळवली. त्यानुसार पहाटे 5 वाजता आरसीपी पथक घेऊन धाड टाकण्यात आली. त्या ठिकाणी गायी जखमी अवस्थेत आढळून आल्या. कोणत्याही प्रकारचे चारा पाणी नव्हते, कारवाई करण्यात आली. काही गायीचे पाय दुखलेल्या अवस्थेत होते, तर काही गायी भुक्याने व्याकुळ झाले होते. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर, सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, सदर बाजार पोलीस कर्मचारी दंगा नियंत्रण पोलीस आरसीपी यांचे विशेष सहकार्य लाभले, अशी माहिती अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर भाऊ बहिरवाडे यांनी दिली आहे. अखिल भारत कृषी गोसेवा संघाच्या वतीनं आज शास्त्रीनगर भागामध्ये आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली. ती माहिती आम्ही माननीय उपायुक्त वैशाली कडूकर मॅडम यांना कळवून पोलीस फोर्स घेऊन ते त्यांनी आम्हाला एका ठिकाणी एका बंद खोलीत कत्तलीसाठी 35 जनावरे कोंबून ठेवलेली आढळली व ती सर्व जनावरे खिलार, एक नंबर खिलार जातीची जनावर आहेत. की काय जनावर तर दूध देतात अशा प्रकारे हे सगळे कत्तलीसाठी बांधून ठेवलेले आणि काय जखमी अवस्थेत काय आडवतडवं पडलेले. पण यांना या कसाई लोकांना कुठलीही दया माया राहिली नाही की आपण दुधाचे सुद्धा जनावर कापा लागलो किंवा चांगलेसुद्धा कापा लागलो, हे कुठलीच त्यांना दया माया राहिली नाही. तरी मी सर्वांना आज आवाहन करतो की हे सर्व काही गोवंश आपण जर कत्तलीसाठी देत असाल तर एक दिवस आपल्याला पावडरचं दूध मिळेल. त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो शेतकऱ्यांना की कुणालाही कत्तलीसाठी जनावरं विक्री करू नये. काल दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी आमच्या माननीय DCP डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आज पहाटे आम्ही रेड केली. आमच्या पथकात PSI मुकेश गायकवाड, आमच्या DBC 4 कर्मचारी, RCP 2 गाड्या, आमचे PCR 1, PCR 2, Peter 1 अशा सगळ्यांनी मिळून शास्त्री चौकी येथे रेड केली आणि गोवंशीय 35 जनावरे आम्ही ताब्यात घेतली. त्याच्यात 22 खिलार जातीची गोवंशीय जनावरे आहेत आणि 13 जर्सी गायी आहेत. 3 जनावरं अतिशय बिकट अवस्थेत, वाईट अवस्थेत, जखमी अवस्थेत आम्हाला मिळाली. त्यांना आम्ही ताब्यात घेतलं आणि आता अहिंसा गोशाळेमध्ये आणून सोडलं आहे. त्यात एक 2 दिवसाचं एक छोटंसं खोंड पण आहे. हे खोंड पण आम्ही ताब्यात घेतलं आहे आणि त्याला रेस्क्यू केलं. कारवाईवेळी अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर भाऊ बहिरवडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण सर्वदे, सोलापूर शहर संघटक प्रसाद झेंडगे, समर्थ रोहिटे, मोहन शिंदे, दिनेश साका, बजरंग दलाचे पवन कुमटी व मानद पशुकल्याण अधिकारी महेश भंडारी यांनी कामगिरी बजावली.